नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या 2:00 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊया। सुरुवातच मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। मुंबईतील मालवणी मध्ये पोलिसांनी बनावट नोटा वापरणाऱ्या एकाला अटक केलेली आहे। हा व्यक्ती पेंटर असल्याची माहिती मिळते। त्याच्याकडून 200 रुपयाच्या एकूण 300 नोटा जप्त करण्यात आल्यात। जप्त केलेल्या 60,000 किमतीच्या नोटा तपासणी करता आता पाठवल्या गेलेल्या आहेत। पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करतायत। मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याशी सविस्तर बोलूया। विजय, काय अपडेट मिळतीय मालवणी पोलिसांच्या या मोठ्या कारवाई संदर्भात? नक्की, जर आपण पाहिलं तर मालवणी पोलिसांनी 35 वर्षाच्या चित्रकाराला अटक केली असून त्याच्याकडून 200 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत। आरोपी अमित शेख याच्याकडे 60,000 रुपयाचे बनावट नोट होत्या। जप्त केलेला नोटाच्या तपासासाठी पाठवण्यात आलेला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। हा तपास हसन मुलानी हे अधिकारी करत आहे। बर, धन्यवाद विजय माहिती दिल्याबद्दल। जरी 60,000 या नोटा असल्या तरी अधिक काही नोटा त्याच्याकडे होत्या का, त्या चलनात त्याने आणलेल्या आहेत का, या सगळ्याचा तपास सुद्धा मालवणी पोलीस करतील। मात्र मोठी बातमी आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघाचं अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही। काँग्रेसनं दिलेला उमेदवार डॉक्टर सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबेनं अपक्ष म्हणून अर्ज भरला। त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे। दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटलांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिला होता, मात्र आता शुभांगी पाटील नॉट रिचेबल झालेले आहेत। त्यामुळे शुभांगी पाटीलही माघार घेणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात। तिकडे अपक्ष उमेदवार धनराज विस्पुते यांनी भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। त्यामुळे नाशिकचं चित्र अजून अस्पष्ट आहे असं म्हणावं लागेल। धनराज विस्पुते हे भाजपची भेट झाल्यानंतर माघार घेणार का, अशाही चर्चा आहेत। त्यामुळे निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतो आहे। नाशिक मधलं चित्र अस्पष्ट आहे अजून तरी। नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता अवघा एक तास उरला असताना अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहे। शुभांगी पाटील यांची उद्धव ठाकरेंची भेट झाली होती। त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला होता आणि तसा तो त्यांना दिलाही गेला होता। शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्यामुळे धाकधूक वाढलेली आहे। शुभांगी पाटलांना ठाकरे पक्षानं पाठिंबा दिला होताच यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती आपण ऐकूयात। म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे, तर नक्कीच मी त्यांना हे करेन। मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत, पण पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावर। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, डॉक्टर सुधीर यांच्याऐवजी सत्यजितने फॉर्म भरला, तोही अपक्ष म्हणून भरला, शुभांगी पाटील आता एक तास आधी मवियाचा पाठिंबा मिळून सुद्धा नॉट रिचेबल आहेत आणि तिकडे धनंजय विस्पुते सुद्धा माघार घेतील अशी शक्यता आहे। म्हणजे नाशिकच्या या निवडणुकीविषयी काय अपडेट आहेत? खरं तर शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा होती, मात्र शुभांगी पाटील या नॉट रिचेबल आहे। शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अर्थात भारतीय जनता पार्टीकडनं त्यांचा शोध घेतला जातोय। शुभांगी पाटील यांची माघार जर झाली तर निश्चितपणे सत्यजित तांबे यांचा रस्ता अधिक सोपा होईल पुढच्या निवडणुकीसाठी, म्हणून
मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. शुभांगी पाटील नेमक्या कुठे आहे, कुणाच्या संपर्कात आहे हे आता शोधलं जात आहे. याचं कारण असं आहे की शुभांगी पाटील यांची माघार व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीकडनं कंबर कसली जाते. गिरीश महाजन हे शुभांगी पाटील यांच्या माघारीसाठी नाशिकमध्ये ठोकून आहे. शुभांगी पाटील या खरं तर पूर्वी भारतीय जनता पार्टीत होत्या. भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ केली आणि त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मातोश्रीवर जाऊन मला पाठिंबा द्यावा अशा स्वरूपाची मागणी केली होती. आणि त्यामुळे आता शुभांगी पाटील नेमक्या कुणाच्या संपर्कात आहे आणि त्या कुणाच्या गळाला लागता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र शुभांगी पाटील यांचा शोध घेतला जातोय. त्या आज सकाळपासून नॉट रिचेबल आहे आणि माघारीला पुढचे काही तास जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे शुभांगी पाटील यांची माघार होती का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. शुभांगी पाटील यांची जर माघार झाली नाही तर निश्चितपणे ही लढत जी आहे ती दुरंगी होणार आहे. धन्यवाद लक्ष्मण माहिती दिल्याबद्दल. नाशिक पदवीधर मतदारसंघ पाठिंबासाठी अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. नागपूर इथं माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मी भेट घेतली. त्यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ 2023 निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पक्षानं पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली असं विसपुते म्हणाले. जवळजवळ एक तास या सगळ्यांमध्ये संवाद झाला. संपूर्ण नियोजन त्यांनी समजून घेतलं. त्यानंतर पक्षाची भूमिका काय असेल हे फडणवीस प्रेसच्या माध्यमातून जाहीर करतील अशी माहिती विसपुतेंनी पत्रकारांना दिली आहे. भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली दूरध्वनीवरून ती आपण ऐकूयात. अजून आमचं कुठेही काही निश्चित नाहीये. मला वाटते सगळं चित्र स्पष्ट झाल्यावरच त्या ठिकाणी कळेल की पाठिंबा कुणाला येतात. माननीय देवेंद्रजी आहेत, मान्य बावनकुळे साहेब आहेत, आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत अध्यक्ष, ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील. पण अजून तरी आम्ही आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही. पण निश्चित 3 वाजेनंतर आम्ही आमची रणनीती सगळी ठरवू. विसपुते सुरुवातीपासून आमच्या संपर्कात होते. त्यांनी त्यानंतर ते मलाही भेटले. नंतर मुंबईहून ते नागपूरला देवेंद्रजींना भेटायला गेले. बावनकुळे साहेबांनी ते त्या ठिकाणी भेटलेत, भेट घेतली ना त्यांनी. बरं, मात्र शुभांगी पाटील आहेत ज्यांना उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा आहे, तर त्यांना तुम्ही माघार घ्यायला सांगणार का? नाही, मला वाटतं की त्यांनी आता आपल्या माध्यमातून मी बघतोय की तिकडे जाऊन त्यांच्या नावावर एकमत झालेलं आहे. खरं 15 दिवसापूर्वीच त्या पक्षामध्ये आलेले होते. 15-20 दिवस झाले असतील मला असं वाटतं की त्यांनी प्रवेश घेतला. बऱ्याच दिवसापासून त्यांचं म्हणतो तुम्हाला प्रवेश द्या, मला प्रवेश द्या. पण त्यांनी सांगत होते किंवा मला म्हटलं तिकिटाची आमच्याकडे गॅरंटी नाही, वेळेवर आमच्याकडून कुणाला तिकीट मिळेल काय हे आज मी सांगू शकत नाही. पण त्या म्हटलं कुणाला एक तिकीट द्या नका देऊ, पण मला पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून आम्ही त्यांना प्रवेश त्यावेळेला दिलेला होता. पण आता अचानक त्यांनी सांगितलं की मला तिकीट पाहिजे असेल ना, तर वस्तून रणनीती काय आमची वेगळी दिसते जी असेल ती, म्हणून त्यांना आम्ही तिकीट देऊ शकत नाही. त्यामुळे आता त्यांनी कुठल्या पक्षात जावं, कुणाला पाठिंबा द्यावं, कुणाचा पाठिंबा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. नागपूरच्या शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना लढणार की काँग्रेस यावर अद्याप संभ्रम कायम आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी काँग्रेस त्यांना समर्थन देणार आहे असं म्हटलंय. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांसोबत बोलणं सुरू असून दुपारपर्यंत काँग्रेस आपलं समर्थन जाहीर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसनं मात्र अद्यापही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून यामुळे नेमका उमेदवार कोण यावर अजूनही साशंकता कायम आहे. या निवडणुकीमध्ये माझ्या उमेदवारीला निश्चितच महाआघाडी पाठिंबा देतील याची मला 100% शाश्वती आहे. आणि यदा कदाचित महाआघाडीनं पाठिंबा जरी दिला नाही तरी मी ही निवडणूक लढणारच आहे. कारण का विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा अधिकृत उमेदवार आणि जुनी पेन्शन संघटनेचा पुरस्कृत उमेदवार, तसेच या पूर्व विदर्भातल्या ज्या शिक्षकांच्या संघटना आहे अशा 18 संघटनांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांना घेऊन मी निवडणूक लढणारच आहे. आणि परंतु मला आशा आहे की महाआघाडी 100% माझ्या उमेदवारीला पाठिंबा देते. बोलूया या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी. उदय, नाशिकमध्ये तर हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय, नागपुरात विषयी काय सांगशील? नागपूरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा हाय वोल्टेज ड्रामा आहे. कारण आता
महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार की काँग्रेस जी पारंपरिक पद्धतीने ही निवडणूक लढत आहे तर काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत लढणार याविषयी अजून संभ्रम आहे. आणि जर हे काँग्रेसच्या कोट्यात जर ही जागा गेली तर काँग्रेस नेमकं कोणाला आपला पाठिंबा देणार याविषयी सुद्धा जो आहे तो संभ्रम कायम आहे. मात्र दुसऱ्या बाजूने जर भाजपचा विचार केला तर भाजपनी आपली उमेदवारी जी आहे ती आधीच जाहीर केलेली आहे आणि आज त्या संदर्भात जी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे भाजपने या सगळ्या निवडणुकीची व्यूहरचना आपली तयार केलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीमध्ये ही जागा नेमकं लढणार कोण याबाबत अजूनही साशंकता निर्माण झाली. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे, थेट प्रक्षेपण. परवाकडे जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बीएमसीच्या रस्त्यांच्या कामांमध्ये कसा घोटाळा होतोय म्हणजे स्कॅम सेटिंग आणि स्केल ह्याच्यात कुठे गफलत होते हे आपल्या समोर आणून दाखवल्यानंतर खरं तर बीएमसीनी त्वरित ते कॉन्ट्रॅक्ट सगळे किंवा टेंडर सगळे रद्द करायला पाहिजे होते आणि जी सत्य परिस्थिती आहे त्याला मान्य करून पुन्हा एकदा वेगळे कॉन्ट्रॅक्ट आणि नियमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बनवणं गरजेचं होतं किंवा जे काही टेंडर्स वगैरे असतात ते. पण तसं न करता लगेच 3-4 पीअरोज बसून एक प्रेस नोट काढली त्यांनी आणि ती प्रेस नोट आपण पण वाचली असेल, मी पण वाचली, ती प्रेस नोट खरं कोणालाही पटणारी नव्हती. आणि म्हणून त्याच अनुषंगाने आज मी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत जे प्रशासक आहेत त्यांना आज पत्र लिहित आहे, थोड्याच वेळात ते पत्र त्यांच्याकडे पोहोचेल. त्यांना पत्र लिहिण्याचं कारण हेच आहे, कुठेही वैयक्तिक नाही, त्यांच्यावर स्वतःवर नाही, पण बीएमसी आत्ता जिथे महापौर नाही आहे, जिथे स्टँडिंग कमिटी नाही आहे, जिथे कुठच्याही कमिटीज नाही आहेत, जिथे जनरल बॉडी नाही आहे, लोकप्रतिनिधी नाही आहेत, तिथे प्रशासकाची ती जबाबदारी असते आणि प्रशासक हे आदेश राज्य सरकारकडून घेतात म्हणजे ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून घेतात. आता ह्याच्यात जे माझे मूळ 10 प्रश्न आहेत जे आज मी त्यांच्यासमोर ठेवत आहे कारण त्यांच्याकडून जी प्रेस नोट आली आपण पण बघितलं असेल, कुठेही स्केल बद्दल उत्तर नाही, कुठेही स्कॅम बद्दल उत्तर नाही, कुठेही सेटिंग बद्दल उत्तर नाही, म्हणजे कॅटलायझेशन होतंय का ह्याच्यावर उत्तर आलेलं नाहीये. 400 किलोमीटरचे रस्ते, 397 किलोमीटरचे रस्ते हे होणार कसे कुठेही उत्तर आलेलं नाहीये. उत्तर कशात आलंय की आम्ही सीसीटीव्ही लावू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, ह्यांची कमिटी नेमू, त्यांची कमिटी नेमू, हे सगळं कधी होतं जेव्हा रस्त्याची कामं सुरू होतात तेव्हा. पण तुम्ही जेव्हा मुंबईकरांचा पैसा वापरून हे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात माझे 10 पुढचे मुद्दे आलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील आज त्यांनी मला द्यावीत. पहिला मुद्दा हाच येतो, पहिला प्रश्न हाच येतो की हे साधारणपणे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत हे प्रपोज कोणी केलेत, हे सांगितलेत कोणी की हे तुम्हाला रस्ते करायचे. कारण एरवीची पद्धत अशी आहे की नगरसेवक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, मग आमदार खासदार नगरसेवक वगैरे, मूळ हक्क नगरसेवकांचा असतो, ते तिकडच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल, त्यांच्या तिकडच्या स्थानिक कमिटीमध्ये असेल, तिथून प्रभाग समितीमध्ये येतं आणि ते सगळे रस्ते जे असतात ते ह्या रोड्स डिपार्टमेंटला येतं, रोड्स अँड ब्रिजेस डिपार्टमेंटला येतं. तर हे जे रस्ते आहेत आता 400 किलोमीटरचे हे एकंदर कोणी सजेस्ट केलेले आहेत, कोणी सांगितले, सूचना दिलेत की हा रस्ता घ्या, हा रस्ता घ्या. काही काही अक्षरशः छोट्या गल्ल्या आहेत, एकदम बारीक गल्ल्या आहेत जिथे आतापर्यंत वर्षानुवर्ष व्हाईट टॉपिंग पण नाही तर ऍस्फॉल्टचा वापर आपण करायचो. आणि जसं त्या दिवशी मी सांगितलं की पेडर रोड असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल हे दोन्ही महत्वाचे रस्ते देखील अजूनही आपले ऍस्फॉल्ट मॅस्टिकचे आहेत, 10 वर्षापूर्वी केलेले आणि नीट आहेत. जसं इतर शहरांमध्ये होतं की कुठचाही रस्ता व्हाईट टॉपिंग केला जातो किंवा कॉन्क्रीट केला जातो तसं मुंबईत होऊ शकत नाही कारण मुंबईत आपल्या जमिनीखालती म्हणजे आपल्या रस्त्यांच्या खालती 42 युटिलिटीज आहेत, वॉटर मेन्स आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत, गटारा आहेत, हे सगळं सांभाळून हे रस्ते तुम्ही बनवणार कसे, डक्टिंग होणार कसं, तर हे रस्ते पहिले सुचवले कोणी हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की एखाद्या लोकशाहीमध्ये असे रस्ते म्हणजे एवढं मोठं काम, 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईसारख्या शहरामध्ये, 6,000 कोटीचं काम, हे एका प्रशासकांनी मंजुरी देणं म्हणजे स्वतःच प्रपोज करणं आणि स्वतःच अप्रूव्ह करणं हे कितपत योग्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, कोणी या हाताने सही करतोय प्रपोज करायला आणि या हाताने एक्सेप्ट करतोय सही करायला, म्हणजे मूळ पद्धतीच चुकलेली आहे. की आत्ता कोविड नाहीये, म्हणजे कोविड जरी आकडे काही कंट्रोलमध्ये असले तरी इमर्जन्सी नाहीये, कुठेही लॉकडाऊन नाहीये जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहेत, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील जिथे आत्ता लोकप्रतिनिधी नाही आहेत. नाही तर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं, पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना
हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाहीये. हा खरं तिकडच्या आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांचा अपमान आहे, प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांचा अपमान आहे, हे त्यांना पटणार आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे 6,580 कोटी साधारणपणे हे जे आता फंड डायव्हर्ट केलं जातोय, 1,700 कोटीचं जे ब्युटिफिकेशनसाठी आहे त्या घोटाळ्यात देखील आम्ही जाणार आहोत, कारण ते सगळे कागदपत्र आमच्या हाती आलेले आहेत. पण हे 6,000 कोटी बजेटमध्ये कसे दाखवणार? कुठच्या फंडातून तुम्ही डायव्हर्ट केलेले 6,000 कोटी आहेत? कारण साधारणपणे जर आपण बघितलं जे बजेटचं पुस्तक असतं, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीजसाठी असेल. जसं आता आपण बघत असाल हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हा आमच्या काळी शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता, उद्धवसाहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लावतात, ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाहीये. पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीम मधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार, तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार? चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची हीच राहते की हे सगळे जे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत, 6,000 कोटीचं काम आहे, त्याला तुम्ही टाईमलाईन काही दिली आहे का? कारण त्यांच्या प्रेसनोटमध्ये कुठेही टाईमलाईन दिसत नाहीये. आपल्याला आठवत असेल आत्ताच्या अधिवेशनात जेव्हा काही मला वाटतं भाजपच्याच आमदारांनी प्रश्न विचारले की जी मार्च 2022 मधली कामं आहेत ती अर्धवट राहिलेली आहेत, कधी पूर्ण होणार? तेव्हा मुख्यमंत्र्यांचं रिटन उत्तर आहे, लेखी उत्तर आहे की त्याला कालावधी साधारण पावसाळा सोडला तर 18 ते 24 महिन्यांचा असतो, म्हणजे 3 वर्ष सरासरी या कामांना पूर्ण करायला लागणार आहेत. जर मार्च 2022 ची 2,500 कोटीची जी कामं असतील त्याच्यात ऍस्फॉल्ट मॅस्टिक पण आहे, व्हाईट टॉपिंग पण आहे, काँक्रिटीकरण आहे, सगळं जर मिळवलं ह्याला 3 वर्ष सरासरी लागणार असतील तर ह्या 400 किलोमीटरच्या कामांना किती वर्ष लागणार? आणि म्हणून त्या दिवशी जो मी प्रश्न विचारला की तुम्ही 3 ते 4 वर्षाचे टेंडर हे एकाच वेळी काढत तर नाही येत ना? साधारण 5 ते 6 वर्षाचं काम हे एकाच वेळी सुरू करत नाहीत ना? ह्याच्यातून गोंधळ किती होणार आहे? म्हणजे एक फायनान्शियल क्रायसिस होणार ती वेगळी, पण दुसऱ्या बाजूला जो काही केओस होणार आहे ट्रॅफिकचा, आता मेट्रोची कामं आहेत, ब्रिजेसची कामं सुरू आहेत, काँक्रिटीकरण करताना तुम्हाला साधारण 50 ते 100 मीटरचं स्ट्रेच एवढीच परवानगी ट्रॅफिक पोलीस देत असतात, आणि ते होत असताना काँक्रीट क्युअर व्हायला 15 दिवस लागतात, 14 ते 15 दिवस लागतात. म्हणजे प्रत्येक स्टेजसाठी तुम्हाला 15-15 दिवस, तुम्ही मोजाता किती दिवस लागणार आहेत. ह्याच्यासाठी ट्रॅफिक पोलीसच्या एनओसीज तुम्ही घेतल्या आहेत का? 42 युटिलिटीज बरोबर बोलला आहेत का? त्यांना काही पत्र पाठवले का? कुठेही मला काही केलेलं दिसत नाहीये. साधारणपणे पाचवी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण स्कॅम बद्दल बोलतो, हे झालं स्केल बद्दल मी बोलत होतो, जे मी सतत सांगतो की 400 किलोमीटरचे रस्ते हे स्केल प्रमाणे कुठेही मला प्रॅक्टिकल वाटत नाहीत. पण जर स्कॅम प्रमाणे जर बोलायला गेलं तर त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की जी कामं रस्त्याची साधारणपणे एस्टिमेट प्राईसच्या 20% खालती व्हायची, त्याला 20% एस्टिमेट प्राईसच वरती नेलेली आहे. 17 ते 20% म्हणजे एसओआर जे रिवाईज केले आहेत ते एसओआर रिवाईज केल्यानंतर 20% वरती नेल्यानंतर साधारणपणे जर एवढं झालं असेल त्याच्याही अबव हे 8% सरासरी कॉन्ट्रॅक्टर्सनी मागणी केली, म्हणजे 48% अबव, आणि जर जीएसटी 18% वेगळा पकडला तर 66% अबव हे कामं झालेली आहेत. ह्याच्यातून पैशाची गफलत किती होणार आहे? ह्याच्यात किकबॅकसाठी आहे, प्रॉफिटसाठी आहे, कशासाठी नेमकं मला माहित नाही, तुम्ही विचार करा. पण 66%हून जास्ती, म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो ह्या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे, तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी एसओआर 20%नी वरती केलं असेल, मग बीएमसीनी अजूनही 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलंय? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राईस जवळ आणू शकतो हे विचार करणं गरजेचं असतं. हे बीएमसीनी अजून केलेलं दिसत नाही मला तरी. आणि मग हे सगळं होत असताना मूळ प्रश्न हाच राहतो जो पुढचा प्रश्न आपला येतो की ह्यांनी त्या प्रेसनोटमध्ये सांगितलेलं आहे की एसओआर जी आहे ती एवढ्यासाठीच बदलली गेली, रिवाईज केली गेली की ऑगस्ट 2022 मध्ये जेव्हा ह्यांनी 5,000 कोटीची कामं काढलेली तेव्हा बिडर्सकडून रिस्पॉन्स आला नाही म्हणून ह्यांनी एसओआर बदलला. आता एसओआर तुम्ही कोणासाठी बदललेला आहे? मार्केट रेट्स एसओआर डिफाईन करतं की कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगायला लागणार उद्यापासून की एसओआर काय ठेवायचं? म्हणजे जर प्रत्येक काम आता काढायचं झालं तर हे कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगणार की एसओआर आता अजून वाढून द्या, एसओआर वाढून द्या? हे काही मला अजून योग्य पद्धत वाटत नाही. तर एवढे वर्ष मी बीएमसी बघत आहे, जवळून आपण पण बघत असाल, बीएमसीला खूप मोठा इतिहास आहे आणि जी कामं आतापर्यंत रितसरपणे बिलो व्हायची, जीएसटीमध्ये व्हायची, माझं बिलो किंवा अभावला कुठचाही आक्षेप नाहीये, जी काही कामं आहेत ती चांगल्या दर्जेचीच झाली पाहिजेत,
पण अबव किती त्या एसओआरच्या वरती जायचं आणि जीएसटी 18% वेगळा द्यायचा, त्याच्यात निगोसिएशन कुठे करायचं नाही, हा मूळ मुद्दा राहतोच ना. कोणी एसओआर डिफाईन कोण करतो? सातवा प्रश्न महत्वाचा राहतो की जर एवढं कॉन्क्रिटीकरण आपल्या शहरामध्ये झालं, जे प्रत्येक पावसात आपल्याला बोलायला लागतं, पर्यावरण मंत्री म्हणून मी देखील आपल्याला सांगितलं होतं की मुंबईत साधारणपणे 80% रन ऑफ आता होतो. रन ऑफ म्हणजे काय? जे पाणी आधी आपल्या जमिनीत झिरपायचं, खालती जायचं पाणी वॉटर टेबलमध्ये जायचं, ते कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे आता तर आपण बघतो 2 बिल्डिंगच्या मध्ये देखील ज्या सोसायटी असतात तिथे पण कॉन्क्रिटीकरण झालं. आधी जिथे ओपन स्पेस म्हणजे मातीची स्पेस असायची, मातीची मैदान असायची, तिथे कॉन्क्रिटीकरण झालंय. आता हे सगळं झाल्यानंतर परत जर पूर आले, मुंबईचा जोशीमठ झाला, तर ह्याला जबाबदार कोण? कारण एवढं कॉन्क्रिटीकरण हे आपल्याला परवडणार नाहीये. कुठच्याही शहरात कॉन्क्रिटीकरण एवढं होत नसतं. तुम्ही जगात कुठचंही चांगलं शहर घ्या जिथे रस्ते चांगले आहेत, सगळ्या सोयीसुविधा चांगल्या आहेत, कॉन्क्रिटीकरण 100% झालेलं नसतं. आठवी गोष्ट खूप महत्वाची आहे की हे सगळं करत असताना आपल्याला आठवत असेल त्या प्रेस नोटमध्ये दिलंय की साधारणपणे स्ट्रेस या बीएमसीचा किंवा जास्ती हायलाईट हा कॉन्ट्रॅक्टर्सच्या नॅशनल एक्सपिरियन्सवर होता. नॅशनल एक्सपिरियन्स म्हणजे देशात कुठे कुठे कामं केली आहेत, आणि ग्रीनफील्ड हा त्यांनी शब्द वापरला. ग्रीनफील्ड म्हणजे काय? की जेव्हा आपण मोठे हायवे करत असतो 200-300 किलोमीटरची किंवा जास्ती असेल, आता या हायवे बनवत असताना शहरांमधून कधीही हायवे जात नाहीत, एक तर एलिव्हेटेड रोडनी वरतून जातात, बाहेरून जातात, पण जास्तीत जास्ती हायवे हे ग्रीनफील्ड असतात. म्हणजे खालती जमिनीच्या खालती कधी युटिलिटी नसते, झाडांची कत्तल केली जाते, कसंही खोदून पुढे जातात, पण 100-150 किलोमीटरची कामं हे एका दिवसात 2 दिवसात कामं एका दिवसात करत असतात. कुठेही आपल्यासारख्या छोट्या गल्ल्या नसतात, अडचणी नसतात, असं नसतं. जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत नॅशनल हायवेवर काम केलं असेल, गल्ल्या नसतात, अडचणी नसतात, ट्रॅफिकच्या असतील किंवा पार्किंगच्या परवानगी असतील किंवा युटिलिटीज असतील असं नसतं. तर हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ह्यांनी जर नॅशनल हायवेवर काम केलं असेल, ग्रीनफील्ड ह्याच्यावर काम केलं असेल, ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सचा मुंबईसारख्या शहरांमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स काय आहे? मुळात आत्तापर्यंत किती शहरांमध्ये मुंबईसारख्या ह्यांनी काम केलंय जिथे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतील, जिथे डक्ट्स असतील, जिथे मीडियम्स असतील, जिथे रस्ते छोटे असतील, मोठे असतील, गल्ले असतील, अशी कामं करणारे हे कॉन्ट्रॅक्टर्स किती आहेत आणि यांचा एक्सपिरियन्स नक्की काय? काय दराला इतर शहरांमध्ये कामं केली त्यांनी? कारण हे देखील आम्ही काढणार होतं खोदून. अजूनपर्यंत मी कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतलेली नाही आहेत, कारण मला ती घ्यायची नाहीत. मी कधी कॉन्ट्रॅक्टरच्या खेळात पडत हे त्यांच्यासाठी नाही आहे. हे माझ्या मुंबईकरांचा पैसा, म्हणजे जे मी त्या दिवशी बोललो की ह्या गद्दाराने स्वतःला विकलं ते पुरं झालं, माझ्या मुंबईला विकू नका, हेच आज मी परत सांगतोय की मला कोणाला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत त्याच्यात जायचं नाही आहे. पण आज बीएमसीने हे देखील सांगायला पाहिजे, त्यांनीच सांगायला पाहिजे की हे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, काय एक्सपिरियन्स आहे, मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांनी कामं केली आहेत का, किती युटिलिटीजवर त्यांनी कामं केली असतील, हा एक्सपिरियन्स तरी लोकांसमोर आला पाहिजे. कारण एवढी मोठी कामं जर मुंबईत घेत असू तर हे सगळं लोकांसमोर आलं पाहिजे. 9वी गोष्ट ह्याच्यात अशी आलेली आहे, त्यांनी प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की कामं होत असताना, खरं हा मी प्रश्न पकडतच नाही, कारण कामं होत असताना नंतरचा प्रश्न आहे, मूळ ही कामं होणार कशी ह्याच्यावर पहिलं माझं स्ट्रेस आहे. पण दुसरं म्हणजे VJTI आणि IIT सारख्या संस्थेंकडून आम्ही सतत क्वालिटी टेस्ट करत राहू. आता मी हे असेंब्लीमध्ये देखील बोललेलो होतो की एका गोखले ब्रिजसाठी ह्या दोन्ही संस्थांचे जे रिपोर्ट्स आहेत ते बीएमसीने डिसरिगार्ड केलेले आहेत. म्हणजे एका ब्रिजसाठी ज्या संस्थेनं ह्यांनी पकडलं नाही, क्वालिटी ह्यांची घेतली नाही, ह्यांचा रिपोर्ट घेतला नाही, हे 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ह्यांना काय रिगार्ड देणार आहेत, काय भाव देणार आहेत? आणि हा प्रश्न आपण सगळ्यांनी मुंबईकर म्हणून विचार करणं गरजेचं आहे की जो आता अंधाधुंद कारभार चाललेला आहे गेल्या 6 महिन्यात, प्रशासकावर जो दबाव असेल किंवा जे हुकुमशाहीचं सरकार हे खोके सरकार बघून बसलेलं आहे बीएमसीमध्ये, मुंबईकरांचा जो पैसा आहे तो लुटला जातोय, त्याच्यात असा सगळा घोळ हा लोकांसमोर आल्यानंतर कदाचित ही कामं रेटून देण्याचा प्रयत्न करतील. पण तरी देखील मी आज इथे उपस्थित करते हा प्रश्न की 400 किलोमीटरचे रस्ते किती वेळ लागेल, कसं होणार, किती वर्षाची ही कामं आहेत, 6,500 कोटी कुठून आणणार, कसे दाखवणार हे पैसे, आणि कोणाला दिले जाणार, हे कॉन्ट्रॅक्टर्स नक्की कोण आहेत हे लोकांसमोर आले पाहिजेत. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद मुंबई.